आमचे मार्गदर्शक कर्तृत्व संपन्न नेतृत्व सांगली जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष व उरुण इस्लामपूर नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष माननीय निशिकांत भोसले पाटील दादा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय वैभव अशोकराव पवार दादा, MD पवार पीपल्स को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड इस्लामपूर, सर्व संचालक पदाधिकारी अधिकारी कर्मचारी सभासद व हितचिंतक। महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आता नव्या रूपात। नमस्कार, महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूजच्या बातमीपत्रात मी सुप्रिया सरनाईक आपले स्वागत करते। कोरोनाच्या महामारीवरून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी राजकीय नेत्यांवर टीकास्त्र सोडले आहे। कोरोनाच्या महामारीवरून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडेंनी राजकीय नेत्यांवर टीकास्त्र सोडले आहे। कोरोना हे निवळ थोतांड आहे असेही भिडे यांनी स्पष्ट केले। मुळात कोरोना वगैरे काहीही नाही असे सांगत कोरोनाच्या नावाखाली लॉकडाऊन करणे चुकीचे असल्याचे त्यांचे मत आहे। व्यापारी पेठा लवकर उघडाव्यात, काहीही होणार नाही, उलट लॉकडाऊन मुळे लोकांचे मोठे नुकसान होत आहे। कोरोनामुळे राजकीय नेते काय लायकीचे आहेत हे समजले आहे। ते देशाचे सेवक नाहीत तर स्वतःचे पोशिंदे आहेत आणि स्वार्थी आहेत, अशी टीकाही संभाजी भिडे यांनी केली। आषाढी दिवशी सर्व मंदिरे का उघडत नाहीत असा जाब त्या दिवशी सर्वांनी विचारला पाहिजे। मंदिराचे टाळे काढण्यासाठी सर्वजण एकत्र येणार का असा सवालही भिडे यांनी उपस्थित केला। निव्वळ थोतांड आहे, निव्वळ थोतांड आहे। कोरोना वगैरे काही नाही, सगळे मोकळे होते, काहीही देशात वाटोळ होणार नाही। कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे जेवढं वाटोळ झाले त्याचे एक अब्जनसुद्धा वाटोळ होणार नाही। बरोबर वाटतं असं कधी तयारी केली आम्ही, 100% चूक आहे। पण ह्यामुळे पुढारी काय लायकी, ते देशाचे सेवक नाही आहे, ते स्वतःचे पोशिंदे बेहिम्मत कोण पुढारी आहेत, सगळे एक जात, कुठलाही पक्ष त्याला अपवाद नाही। राजकीय लोकांचा स्वार्थ वाढतो, ते तर राजकीय लोक निस्वार्थाचा दाखवून देता का, ते निस्वार्थ राज्य करतायत, त्याला कोण नाही आहे।